काल कुणीतरी एक भाजपची बाई तिने तर चंद्रकांत दादांनाच क्रांतिबा ज्योतिबा फुल्यांपर्यंत नेऊन जोडलं असं कसं होईल दादा खुट्यानं शिळीचा मुका घ्यायचा मुलं तर जमत आहे का असं कसं होईल आपण हे बघा माफ करा तुम्ही मला माहित आहे सदाशिव पेठेचा एरिया आहे तुम्ही लय पुणेरी माणसं आहे आपण गरीब माणूस आहे गावाकडचा आहे कदाचित माझं बोलणं फार धोबड आहे कारण आणि माझ्या बोलण्यात कदाचित खूपच रग तुम्हाला वाटत असेल माझं बोलणं रगीचं आहे कारण माझं जगणं आहे माझ्या आयुष्यात माझ्या जगण्यात तेवढी धग आहे माझ्या बोलण्यात रग येणं फार स्वाभाविक आहे मला तुमच्यासारखं कदाचित चिकणं चुपण नाही मांडता यायचं आवाज बहुजनांचा सन्मान महाराष्ट्राचा या परिषदेसाठी उपस्थित असलेले अध्यक्ष पितामह बाबा आढावजी काहीच न शिकलेल्या आमच्या भगिनी लहान भगिनी सुषमा अंधारेजी संभाजी भगतजी आणि सर्वात जास्त शिकलेला जितेंद्र आवाडजी मला ताई तुमचंही कुमार भाऊ मी लैल भाऊ मी काय शिकलीच नाही न शिकलेला माणूस एवढा बोलू शकतो करामत आहे की नाही ही करामत कोणामुळे त्यांनी सांगितलं ज्योतिबा फुलेंमुळे